नाशिक शहरामध्ये असलेल्या पाटीदार भवनजवळ सातपीर हे दर्गा आहे. या दर्ग्यावर सर्व धर्मियांसाठी सतत दार उघडं असतं. 18-2 रोजी संदलचे आयोजन करण्यात आलं तरी सर्वच भाविक आपली उपस्थिती लावलेली होती. दर्ग्यावर व इतर धार्मिक स्थळांवर सद्भावना प्रेम सतत बघायला मिळतं. हे नाशिकची संस्कृती आहे की कुठल्याही समाजाचा व्यक्ती सर्व मागे ठेवून आणि मानव धर्म हे काय आहे अशा ठिकाणाहून बघायला मिळतं. पण काही समाजकंटक कुठल्याही एका धर्माला विरोध करत असतो, पण लोकांमध्ये एवढी समजदारी आहे की त्यांना खाली मान टाकून परत जाण्यासाठी त्यांची जागा दाखवून देतात. हे प्रेम सदैव सर्व धर्मियांमध्ये असावं. यावेळी भंडाऱ्याचा देखील प्रबंध करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे आमचे काही हिंदू बंधू व बहिणी हे भंडारा करत असतात. सर्वच भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला व पीर बाबा कड नाशिक शहरमध्ये सुख शांती सदैव असावे अशी प्रार्थना केली. नाशिक शहर रामाचे असल्याने सर्वधर्मीय लोक या पवित्र भूमीवर एकत्र राहतात हे काही लोकांना बघवत नाही, पण नाशिकची संस्कृती ही जपून ठेवलेली आहे. नाशिककरांनी देवाकडे ही प्रार्थना केली आहे की देव असे समाजकंटकांना सद्बुद्धी देऊ व प्रेमात सर्वांशी राहावे हीच आमची इच्छा आहे. देव सर्व एकच आहे ही तुमच्या मनात भावना असावी. महेश मंडल, संतोष वाडेकर, दिनेश गाडेकर, अश्विन अहिर, अजित परदेसी, वसीम सय्यद, शादाब बागवान अध्यक्षस्थानी, तब्रेज इनामदार, बाबू कोकणी, मतीन पटेल, तन्वीर खान, जावेद शेख, अजम खान हे सर्व उपस्थित होते. त्या निमित्तानुसार आम्ही इथं आलेलो आहे आणि हे आपले काका इथं आहे, त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया. आपलं नाव सांगा. माझं नाव आहे विजयवाद रघुनाथ कल्याणकर. मी राहणार मुंबईचा. इकडे आलो 6-7 वर्ष झाली इकडे झाले. इकडे येतो जवळ वर्ष झाला. त्यामध्ये मला चांगलाच अनुभव आला. इकडे हिंदू मुस्लिम सर्व प्रकारचे लोक इकडे येतात आणि त्यांना चांगल्या पैकी अनुभव आहे. इकडे आमचे वरचे नाशिक हा एक अशी सिटी आहे काही तर रामानी 14 वर्ष वनवास केलेले आणि हिंदू मुस्लिम किंवा इतर समाज सिख कोणी असलं तरी सर्व एकत्र राहतात. पण काही समाजकंटक जे इथं काहीतरी हे करत असतात कृत्य, तर त्याविषयी तुमचं काय म्हणतं? म्हटलं तरी आपले एकच आहे. तुझ्याभावाचा काय वाटला नाही मला इकडे नाशिकला तरी निदान. नाही पण काही समाजकंटक लोक जे कृत्य करतात पण इतर लोकांना त्रास होतो, तर ह्या विषयी तुमचं काय म्हणणं? असतात काय विघ्न संबंधित होतात अजित भाई आनंदाचा आनंद दिवस आहे तर त्याविषयी आपल्याला खूप खूप धन्यवाद. अजित एक मिनिट भाऊ. माझं नाव तब्रे शब्बीर इनामदार आहे. मी इथला चेअरमॅन आहे. गेला 788 पासून सालाबादाप्रमाणे सांदार ओरुसाचा कार्यक्रम होतो. तसंच इथले पुजारी आमचे महेश मंडाळे आणि संतोष वाडेकर यांची तिसरी पिढी आहे इथं. हे दरवर्षाप्रमाणे नियमाप्रमाणे कार्यक्रम नियमनिवय सगळंच करतात, शांतीपूर्वक करतात. आणि ह्यावेळेस पण आम्हाला पोलीस कर्मचाऱ्यांनी फार आम्हाला सपोर्ट केलं. एकमेकांना न जातना भेद करताना देखील आम्हाला रीतसर परमिशन दिलं. 7 वाजेपासून इथं ते तुम्ही बघत असाल तिथे पोलीस प्रशासन सगळं तिथं आमची आमच्या सुरक्षणासाठी दर्ग्याच्या रक्षणासाठी सगळ्यांनी आम्हाला सकाळपासून सपोर्ट केलेला आहे. त्यांचा सगळ्यांचा पोलीस प्रशासन खास करून गेंगे सर, त्याच्यानंतर आयुक्त साहेब, त्याच्यानंतर तुमचे कमिशनर साहेब आणि पदकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनीसुद्धा फार सपोर्ट केला. कायद्याच्या हिशोबाने कायद्याच्या कर्तृकाने आम्ही सगळं काही केलं. ह्या उत्सव व संध्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा. उद्या दिनांक 19 तारखेला हाजी लॉन्सला अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला गेलेला आहे. कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावा की तिथे येऊन ते प्रसादाचा मोठ्या प्रमाणे लाभ घ्यावा. तसेच आमचे जे साहेब आहे पोलीस अधिकारींनी फार अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे. मी परत करतो की असंच वारंवार आमच्यावर लक्ष द्यावा. समाजकंटकाकडे दुर्लक्ष करून
आमच्या सगळ्या समाजांच्या भारतीय नागरिकांवर लक्ष देऊन आम्हाला असंच सहकार्य करावं ही नम्र विनंती. आणि इथं आल्यानंतर मला खूप शांतता भेटली. ज्या पण मी अडचणीत होतो अडचणींमधल्या सर्व अडचणीत मी बाहेर निघतो. सुखरूप माझं सुख संसार चालू. मुलींवरती माझ्या खूपसे संकट होते. प्रत्येक संकटातून मी इथनं बाहेर निघतो. आस्थेने येतो आणि माझी प्रत्येक आस्था सरकार पूर्ण करत आहे. इथं जे काही गोष्टी चुकीच्या घडत आहे त्याकरता मला वाईट वाटतंय. तर त्या गोष्टी समाजकंटकांनी करू नये. देव देवाच्या जागी ठेवा आणि माणुसकी जी आहे ती जपायला पाहिजे. हिंदू मुस्लिम वाद नको आहे. कारण आजपासून पहिल्याच्या काळापर्यंत हेच सर्व झालेलं आणि याच सर्व गोष्टींचं दुरुपयोग लोकांनी केलं. देव एकच आहे. मला हे मी समजतो असे कृत्य बरोबर एकदम बरोबर. तर याविषयी आपलं असं म्हणणं आहे की त्यांनी नाही करायला पाहिजे आणि यांची विनंती आहे. खरंच विनंती अशा कुठल्याही विनंती करते करू नये. दर्शनाला यावा आणि दर्शन घ्यावा. ग्रुपवरती आमच्या सर्व या संस्थेच्या ग्रुपवरती आम्ही बहुतेक जण हिंदू आहे. आम्ही हिंदू म्हणून सर्वांना माझी हीच विनंती आहे की इथं हिंदू मुस्लिम भेदभाव न करता आमची भक्त आस्था जपावी आणि त्या आस्थेच्या हिशोबाने आम्हाला मध्ये त्रास देऊ नये. आम्ही आस्थेने येतोय. आमची आस्था जपायला पाहिजे प्रत्येक हिंदूने आणि प्रत्येक मुस्लिम माणसाने. मुस्लिम कडनं तुम्हाला काय असं काहीच नाही. काहीच नाही कधीच नाही. त्यांनी जेवढं आम्हाला जीव लावलाय तेवढं म्हणजे त्याला शब्द नाही. आणि प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करतच असतं. हो 100%. तिसरी पिढी काय तुमच्या समाजाला काय गोष्टी काय मेसेज द्यायचा? सगळ्यांनी एकत्र राहा. बाकी सगळं काय हिंदू मुस्लिम आणि सगळ्यांनी एकत्र. एक मिनिट भाऊ कॅमेरात बघा. माझं नाव संतोष वाडेकर आहे. मी तर सातवी सरकारच्या इथं सेवेसाठी असतो. खूप वर्षापासून असतो. आमच्यामध्ये काही भेदभाव नाही. आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र राहून बाबांची सेवा करतो, संदल करतो. पण काही राजकारण लोक त्याच्यावर फायदा घेतात. काहीतरी वोटिंगसाठी राजकारण करतात आणि हात घालून काहीतरी राजकारण करायचा विषय करतात त्याच्यावर. पण हे चुकीचं आहे. हा मेसेज मी सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना देतो. एकजुटीने राहा. राजकारणाच्या लोकांच्या नादी लागू नका. भाऊबंदकीने राहा. प्रेम करा. आपले काम धंदे बाबांची सेवा करत राहा. प्रतिनिधी आदिल शेख नाशिक.